बघा प्रैक्टिस सेट 3.4 मधला क्वेश्चन नंबर 3 एकदम इजी क्वेश्चन है। डायग्राम ड्रॉ करायची गरज लागणार नाही, ठीक है। तुम्हाला समजण्यासाठी ड्रॉ करायची असेल तर मी ड्रॉ करून दाखवतो। सायक्लिक क्वाड्रिलेटरल दाखवले आपल्याला, ठीक आहे। सायक्लिक क्वाड्रिलेटरल म्हटल्यावर तुम्हाला माहिती आहे कोणता का सायक्लिक क्वाड्रिलेटरल असतो किंवा कशा टाइप्स मधल्या क्वाड्रिलेटरल हा सायक्लिक क्वाड्रिलेटरल असतो, ज्याचे ऑल व्हर्टेक्स। आता क्वाड्रिलेटरलला किती व्हर्टेक्स असतात? 4, 4 व्हर्टेक्स असतात, ठीक आहे। मग ऑल व्हर्टेक्स, चारही व्हर्टेक्स कुठे असतील? ऑन द सेम सर्कल, एकाच वर्तुळावर जर असतील तर तो कोणता टाइप्स होतो? सायक्लिक क्वाड्रिलेटरल। तो सायक्लिक क्वाड्रिलेटरल होतो, ठीक आहे। म्हणजे ऑल व्हर्टेक्स ऑन द सेम सर्कल। बघा एम आर पी एन, एम आर पी एन, एम आर पी एन इज अ सायक्लिक। मेजर ऑफ एंगल आर, फाइंड द मेजर ऑफ एंगल आर अँड एन, आर अँड एन। आता एक लक्षात ठेवा, आरचं बी मेजर दिलंय आणि एनचं पण मेजर दिलंय। आणि विच टाइप्स ऑफ क्वाड्रिलेटरल? सायक्लिक क्वाड्रिलेटरल। आणि सायक्लिक क्वाड्रिलेटरल मध्ये काय आहे की अपोजिट अँगल ऑफ सायक्लिक क्वाड्रिलेटरल आर सप्लिमेंटरी। क्वाड्रिलेटरल एम आर पी एन इज सायक्लिक क्वाड्रिलेटरल। गिवन मध्ये लिहिलं एम आर पी एन इज अ सायक्लिक, अँगल आर, अँगल आर इज इक्वल टू दिलाय 3x-13 का 5x आहे, 5x-13 degree आहे, 5x-13 degree। आणि सेकंड अँगल आहे अँगल एन, एन पण किती आहे? अँगल एन इज इक्वल टू 4x+4 degree। हे टू अँगल्स दिले आहेत। आता याच्यावर आधारित मग गिवन मध्ये लिहिता येईल, आपले गिवन मध्ये दिलं तर सोल्यूशन मध्ये म्हणूया आपण क्वाड्रिलेटरल एम आर पी एन इज सायक्लिक क्वाड्रिलेटरल, ओके। मग या ठिकाणी आपल्याला समजता येईल अँगल एम आर पी, अँगल एम आर पी प्लस अँगल एम एन पी इज इक्वल टू 180 degree, बिकॉज अपोजिट अँगल ऑफ सायक्लिक क्वाड्रिलेटरल आर सप्लिमेंटरी। काय असतात ते? सप्लिमेंटरी। अपोजिट अँगल ऑफ सायक्लिक क्वाड्रिलेटरल आर सप्लिमेंटरी। अँगल एम आर पी, एम आर पी दिलाय म्हणजे वन लेटर मध्ये आर, इथं एम आर पी म्हणजे तोच आहे 5x-13, 5x-13 प्लस 4x प्लस 4 इज इक्वल टू 180 degree, 180। सम आहे 5x प्लस 4x मायनस 13 प्लस 4 इज इक्वल टू 180। हे दोन पॉझिटिव्ह आहेत, हे प्लस मायनस आहे 9x प्लस मायनस मायनस चिन्ह मोठ्या संख्येचा, 13 मधून 4 गेले किती राहिले? 9, 180 degree। हे 9 निगेटिव्ह आहेत, पुढे गेल्यावर काय येतील? पॉझिटिव्ह। 9x इज इक्वल टू 180 प्लस 9, 9x इज इक्वल टू 189, एक्स इज इक्वल टू 189 डिवाइड बाय 9, 9 2 18, 9 1 9, एक्स इज इक्वल टू काय आलं रे? 21। म्हणजे एक्सची व्हॅल्यू भेटली आपल्याला, एक्स भेटला 21। आता आपल्याला एक्स भेटला 21 म्हटल्यावर आपल्याला आरचं पण आणि एनचं पण मेजर म्हटलंय। मग बघा अँगल आर इज इक्वल टू 5x-13, ठीक आहे ना, 5 × 21-13 21 × 2 = 42, 21 × 3 = 63, 21 × 4 = 84, 21 × 5 = 105 आणि -13, 5 मधून 3 गेले 2, 92 राहिले का? 92
92 आणि 10 ओके 102 प्लस 3 105 ओके एंगल आर भेटला किती भेटला 92 आता आपल्याला या ठिकाणी एंगल एन काढायचा आहे आपल्याला माहित आहे एंगल आर एंड एन आर सप्लिमेंटरी एंगल मग एन जो आहे त्या ठिकाणी येणारा एन चं मेजर माहित आहे आपल्याला एंगल एन इज इक्वल टू किती आहे 4x + 4 4 इंटू 21 प्लस 4 2184 प्लस 4 84 4 किती 88 88 म्हणजे या ठिकाणी मेजर ऑफ एंगल एन आर भेटला 90 एंगल एन भेटला 88 डिग्री आहे एन जो आहे तो 88 डिग्री भेटला म्हणजे क्वेश्चन नंबर 3 जो होता तो या ठिकाणी प्रूव झालेला आहे ठीक आहे हा जो होता क्वेश्चन नंबर 3 आता याच्यानंतरचा जो आपल्याला नेक्स्ट क्वेश्चन आहे की नाही प्रॅक्टिस सेट 3.4 मधला तो आता आपल्याला पुढे बघावा लागेल बघा सायक्लिक क्वाड्रिलेटरल म्हटलं की त्या ठिकाणी तुम्हाला येणारा जो प्रॉपर्टीज असेल त्यामध्ये तुम्हाला अपोजिट एंगल ऑफ सायक्लिक क्वाड्रिलेटरल आर सप्लिमेंटरी डेफिनेटली हाच प्रॉपर्टीज 90% मध्ये तर वापरला जात आहे मग जर वापरला जर दुसरा एक असेल तर तो करोलरी ठीक आहे ना करोलरी ऑफ सायक्लिक तो करोलरी तर तुम्हाला माहित आहे सायक्लिक क्वाड्रिलेटरलची जे करोलरीचा वापरला आहे तो ठीक आहे ना बघूया आता याच्यानंतरचा जो क्वेश्चन नंबर 4 आहे तो बघूया सर्कल दाखवले त्याच्यामध्ये पण बघा सर्कलमध्ये जर तुम्हाला अजून वाटत असेल की सर अजून स्लो घ्या आता काल एक जणानं मला सांगितलं की सर सर्कल टॉपिक थोडा जरा स्लो घ्या समजतोय तरी पण अडचणी येतात फास्टमध्ये कन्सेप्ट क्लिअर होत नाही हे की नाही काही अडचण नाही तुम्हाला वाटत असेल तर अजून याच्यापेक्षा स्लो घ्या तर याच्यापेक्षा अजून स्लो घेतो पण सर्कलमध्ये अडचण येऊ नये सर्कल टॉपिकच तुम्हाला पार्ट 2 मध्ये थोडा हार्ड वाटेल बाकी सगळे इझी आहेत तसं तर मी म्हणतो प्रॉपर्टीज जर क्लिअर असतील सर्कल टॉपिकच्या तर सर्कल टॉपिकसारखा पार्ट 2 मध्ये एकही सोपा टॉपिक नाही फक्त त्यात पाठांतर तुमचं परफेक्ट पाहिजे प्रॉपर्टीज ज्या आहेत त्या आणि आपण तेच करत नाही फक्त ओव्हरलुक करतो नुसतं आणि सर्कल खूप अवघड आहे असं म्हणून बसतो ठीक नाही क्वेश्चन नंबर 4 बघा काय म्हटलंय इन द फिगर सेगमेंट आर एस इज द डायमीटर ऑफ सर्कल विथ सेंटर ओ पॉइंट टी lies in the exterior of circle then prove that RTS is an acute angle RTS is an acute angle आता acute angle म्हणजे काय त्या angle चे मेजर काय असणार less than 90 तो 90 पेक्षा लहान असला पाहिजे तर आपण acute angle म्हणतो more than 90 ला काय म्हणतो आपण obtuse angle बरोबर आहे ना तर आपण obtuse असं म्हणतो R पॉइंट दाखवलाय त्यांनी सॉरी T पॉइंट दाखवलाय RS एंगल आर एस ओ आणि टी इथं वर दाखवलाय तो मी काय करतो जॉईन करून घेतो हा जॉईन केला मी कन्स्ट्रक्शनच्या स्वरूपात असेल किंवा डायरेक्ट तुम्ही प्लेन रेष काढून घेतली असेल तरी पण चालेल कारण इथं आपल्याला असं पण तो काय करावं लागणार आहे जॉईन करावाच लागणार आहे या स्वरूपात दिलेली इन्फॉर्मेशन आहे आर एस इज द डायमीटर म्हटलंय आता एक लक्षात ठेवा हा जो क्वेश्चन आहे तो क्वेश्चन दोन तीन मेथडनं सॉल्व होतो ठीक आहे ना दोन किंवा तीन मेथडनं सॉल्व होतो गिवनमध्ये बघूया अगोदर काय दिलंय ते नंतर बघू कसा सॉल्व करायचा तो गिवनमध्ये सांगितलंय आर एस इज अ सेगमेंट आर एस इज डायमीटर ऑफ सर्कल With center O. T is lie an exterior of the circle. एवढं दिलंय टू प्रूव काय प्रूव करायचंय ते बघूया काय प्रूव करायचंय एंगल आर टी एस इज एन एक्यूट एंगल ट्रायंगल
ओके म्हणजे आपल्याला समानता येईल एंगल आर टी एस इज लेस दॅन 90 किंवा त्याला असंही म्हणू शकता तुम्ही एंगल आर टी एस इज लेस दॅन 90 पेक्षा तो काय आहे लेस दॅन आहे म्हणजे ते ॲक्यूट अँगल आहे ठीक आहे प्रूफ कन्स्ट्रक्शन केलंय कन्स्ट्रक्शन काय केलंय ड्रॉ काय केलंय एस टी अँड आर टी प्रूफ मध्ये बघूया आता एक मिनिट इकडे बघा की हा क्वेश्चन कसा प्रूव्ह करायचा मला सांगा हा जो अँगल आहे हा अँगल आपल्याला काय करायचा आहे 90 डिग्री दाखवायला बरं एक मिनिट तुम्ही अजून एक करू शकताय इथून एक काय करा कॉर्ड ड्रॉ करून घ्या कोणती माहितीये का इथे एखादं नाव द्या समजा एस पी पी नाव देऊया आपण इथं मी इथं पी एस काय करून घेतो ड्रॉ करून घेतो जर तुम्हाला या स्वरूपात सोडवायचा असेल तरचा प्रश्न आहे हा बरोबर आहे का हा तो तुम्हाला दिलेला जो क्वेश्चन आहे तो दोन तीन मेथडनं जे सॉल्व्ह करता येतो म्हणताय ते या स्वरूपात आता एक मिनिट इकडे बघा फर्स्ट मध्ये आपल्याला दिलेली इन्फॉर्मेशन अशी दिली आहे आर एस इज अ डायमीटर मग आर एस जर डायमीटर म्हटला तर पी अँगल जो पी आहे की नाही अँड जॉईन किंवा ड्रॉ पी एस म्हणा पी एस पण ड्रॉ केलाय हा जो अँगल तयार होतो कोणता अँगल आर पी एस हा कसला अँगल आहे अँगल इन्स्क्राइब इन सेमी सर्क्युलर आर्क तो कशात सर इन्स्क्राइब आहे सेमी सर्क्युलर आर्क मध्ये इन्स्क्राइब आहे मग सेमी सर्क्युलर मध्ये इन्स्क्राइब असणारे अँगल काय असतात राईट अँगल असतात हा राईट अँगल झाला कशामुळे अँगल इन्स्क्राइब इन सेमी सर्क्युलर आर्क जो अँगल इन्स्क्राइब असतो सेमी सर्क्युलर आर्क मध्ये तो काय असतो राईट अँगल असतो हा 90 डिग्री भेटला मग आता बघा टी पी एस हा जो ट्रायंगल आहे त्यामध्ये अँगल आर पी एस इज अँड एक्सटेरियर अँगल तुम्हाला रिमोट इंटेरियर अँगलचा प्रॉपर्टी सांगितला होता तसं की नाही या एक्सटेरियर अँगलचा रूल काय असतो की याचं मेजर जे आहे सम ऑफ टू मेजर ऑफ अँगल सम ऑफ मेजर ऑफ रिमोट इंटेरियर टू अँगल्स या दोघांच्या बेरीज एवढा असता मग मला सांगा याची जर मेजर किती असेल 90 इकडे 90 म्हटलं इथे किती असणार 90 मग याची जर मेजर 90 असेल तर हे राहिलेले दोन अँगल काय असणार दोघांची सम 90 असणार म्हणजेच हा अँगल काय तयार होणार एक्यूट अँगल तयार होणार याच्यानुसार भी तुम्ही म्हणू शकताय किंवा दुसरा जर रूल बघायचा म्हटला मला सांगा आर एस काय आर एस इज अ डायमीटर आहे आर एस इज डायमीटर ही डायमीटर म्हटल्यावर आपण जी ड्रॉ केली टी एस टी एस काय आहे टँजेंट आहे काय आहे टँजेंट टँजेंट परपेंडिक्युलर टू रेडियस मग हा काय तयार झाला 90 डिग्री झाला हा 90 असल्यावर आहे रिमेनिंग दोघं मिळून किती राहिले 90 का तर दोघांची बेरीज उरलेल्या दोघांची बेरीज मी 90 यायला पाहिजे का तर पूर्ण ट्रायंगलची बेरीज किती असते 180 त्यापैकी हा एकटाच जर 90 आला असेल तर हे राहिलेले दोन किती असणार दोघं मिळून 90 असणार मग हा 40 असेल तर हा 50 असेल हा 89 असेल तर हा 1 असेल म्हणजे तरी तो काय झाला लेस दॅन 90 मग दुसरी पद्धत तुम्ही या स्वरूपात सॉल्व्ह करू शकताय हे की नाही पण यामध्ये टी एस ही टँजेंट आहे असं क्वेश्चन मध्ये दिलंय का आपल्याला नाही ते दिलेलं नाही त्यामुळे आपण टँजेंट परपेंडिक्युलर टू रेडियस हा रूल आपण या ठिकाणी वापरू शकत नाही का तर जे गिव्हन मध्ये इन्फॉर्मेशन दिली त्याच्यानुसारच सॉल्व्ह करता हे रॉंग नाही बरं का याला तुम्ही याच्यानुसार भी सॉल्व्ह करू शकतात पण आपल्याला जर 100% करेक्ट मेथडनं सॉल्व्ह करायचं असेल तर जे गिव्हन मध्ये दिलंय त्याच्यानुसार सॉल्व्ह करू मग गिव्हन मध्ये काय म्हटलंय सेगमेंट आर एस इज डायमीटर आर एस इज अ डायमीटर ही डायमीटर आहे म्हटलंय माझा डायमीटर म्हटल्यावर या ठिकाणी अँगल आरपीएस आरपीएस इज इक्वल टू 90 डिग्री बिकॉज याचं रिझन लिहिणार अँगल इन्स्क्राइब्ड इन सेमी सर्क्युलर आर्क इज राईट अँगल इज राईट अँगल म्हणजे जो सेमी सर्क्युलर आर्क मध्ये जो अँगल इन्स्क्राइब्ड असतो तो काय असतो राईट अँगल असतो म्हणजे अँगल आरपीएस आरपीएस इज इक्वल टू 90 डिग्री आरपीएस किती आला 90 डिग्री आला फर्स्ट नंबर झाला आता बघा आता सेकंड मध्ये काय बघायचंय आपल्याला
आता यामध्ये आपण असं म्हणूया, अँगल आर पी एस इज एन एक्सटेरियर अँगल ऑफ ट्रायंगल पी टी पी एस, टी पी एस, ट्रायंगल टी पी एस, टी पी एस चा तो काय आहे, एक्सटेरियर अँगल आहे. मग मेजर ऑफ एक्सटेरियर अँगल, अँगल आर पी एस, अँगल आर पी एस इज इक्वल टू सम ऑफ मेजर ऑफ टू अँगल, अँगल पी टी एस प्लस अँगल पी एस टी. रिमोट इंटेरियर अँगल ट्रायंगल थेरम किंवा एक्सटेरियर अँगलचा जो रूलच असतो. मग मला सांगा याचा मेजर किती आहे, अँगल आर पी एस, आर पी एस इज इक्वल टू 90 डिग्री आहे, इज इक्वल टू अँगल पी टी एस प्लस अँगल पी एस टी, म्हणजे पी टी एस आणि पी एस टीचा मेजर. मग या ठिकाणी अँगल पी टी एस, पी टी एस जर ठेवला हा इकडे आल्यावर काय होणार, मायनस, अँगल पी टी एस इज इक्वल टू 90 मायनस अँगल पी एस टी, म्हणजे देअरफोर अँगल पी टी एस इज लेस दॅन 90. पी टी एस काय झाला, लेस दॅन 90, का तर 90 मधून पी एस टी मायनस करायचा. मग पी एस टी जरी म्हटलं, एक डिग्री जरी म्हटला हा, तरी 90 मायनस एक किती होणार, 89, म्हणजे पी टी एसचं मेजर किती आलं, 89. 89 म्हणजे ॲक्युरेटच आहे, हे की नाही, तो 90 पेक्षा लहान आहे. म्हणजे या ठिकाणी एक कमीत कमी एक डिग्री जरी म्हटला तरी याचं मेजर 89 होत आहे, आणि 89 म्हणजेच काय झाला, ॲक्युट अँगल तर अँगल झाला. देअरफॉर अँगल आर टी एस, आर टी एस इज अँड एक्यूट अँगल, ओके एक्यूट अँगल दाखवायचं होतं आपल्याला, तो इज अँड एक्यूट अँगल, ओके यस स्वरूपामध्ये कन्स्ट्रक्शन केलं आपण ड्रॉ, आणि त्या ठिकाणी आपण त्याला दाखविलं आहे अँगल इन्स्क्राइब्ड इन सेमी सर्क्युलर आर्क. ठीक आहे, याच्यानंतरचा जो 5 नंबरचा क्वेश्चन आहे तो बघूया. बघा क्वेश्चन नंबर 5,